छत्रपति शिवाजी महाराज जयंती मौके पर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार के हाथों राज्य गीत का शुभारंभ किया गया। छत्रपति शिवाजी महाराज इनके जयंती मौके पर राज्य गीत का शुभारंभ किया गया। कार्यक्रम की शुरुआत में सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार इनके हाथों लखोटा खोलकर राज्य गीत का शुभारंभ किया गया। तत्पूर्व शिव स्मारक को अभिवादन कर मुनगंटीवार ने रक्तदान शिविर का उद्घाटन किया। इस समय भगवे ध्वज का ध्वजारोहण कर भगवे बलून्स आकाश में छोड़े गए। जगदम्बा ढोल ताशे के धुन में जय भवानी जय शिवाजी के नारे लगाए गए। विक्की दुपारे और विजय पारखी ने राज्य गीत पेश किया। प्रास्ताविक डॉक्टर मंगेश गुलबाड़े ने किया। सांस्कृतिक विभाग के पुढ़ाकार से कवि वर्य राजा बढ़े लेखित जय जय महाराष्ट्र मानसा इस गीत को राज्य गीत का दर्जा दिया गया। उसके अमल बजावनी शिव जयंती से करने का निर्णय मंत्रिमंडल ने लिया। उस मुताबिक हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मौके पर इस राज्य गीत का शुभारंभ चंद्रपुर नगरी से होने पर आनंद हो रहा है, ऐसा प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने किया। कार्यक्रम का संचालन रवि गुरनोले ने किया। इस अवसर पर भाजपा के ग्रामीण जिला अध्यक्ष देवराव भोंगले, भाजपा के महानगर जिला अध्यक्ष भाजपा के महानगर जिला अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलबाड़े, पूर्व महापौर राखी कंचरलावार, संजय कंचरलावार, राहुल पावड़े, ब्रिजभूषण पासारे, रवि आसवानी, सुभाष कासम गुट्टोवार, विशाल निबाड़कर, रामपाल सिंह, संदीप आवारी, इनके साथ बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। जयंतीच्या पवित्र दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मरण करत, त्यांना मानवंदना करत, अभिवादन करत, रयतेच्या राज्यासाठी जो संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या मार्गावर एक एक पाऊल पुढे चालण्याची शपथ आज आम्ही सर्वांनी घेतली। आजपासून महाराष्ट्राच्या राज्यगीताची सुरुवात होत आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या गीतातून वीरता शूरता घेऊन या राज्य गीताच्या माध्यमातून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत, ज्या जयघोषामध्ये ऊर्जा आहे, शक्ती आहे, ज्या जयघोषानंतर बेशुद्ध माणूस सुद्धा शुद्धीवर येऊ शकतो, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जेव्हा जेव्हा आमच्यावर परकियांचं आक्रमण झालं, अत्याचार वाढलेत, क्रूरता वाढली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती भगवा घेतला। भयमुक्त, गर्वमुक्त व वासनामुक्त हा भगवा हाती घेऊन औरंगजेबाच्या विरुद्ध गळा पुकारला। आम्ही राज्यगीताची सुरुवात तर करतोच आहे, पण मला एक सौभाग्यशाली मंत्री म्हणून मी काम माझ्या हाती आलंय। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक याही संदर्भात 2 जून 2023 ते 20 जून 2024 पर्यंत आम्ही हे शिवशक साजरं करणार आहोत, राज्याभिषेकाचं वर्ष साजरं करणार आहोत। एक धर्माविरुद्ध नाही, पण आमच्या धर्माच्या विरुद्ध जो कोणी दृष्ट नजरेनी पाहिल, दृष्ट बुद्धीनी पाहिल, त्याला धडा शिकवण्याचा मंत्र हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला। पण दुसरीकडे इतर धर्माचा सन्मान केला पाहिजे। जिथं मजार असेल, पीर असेल, दर्गा असेल, मस्जिद असेल, त्याच्या विटागाही, त्याच्या दगडागाही, त्याच्या कनागाही धक्का लागू नये, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्हाला सांगितलेलं मार्गदर्शन होतं। आणि एक भव्य दिव्य महाराष्ट्र सरकारचं संग्रहालय करायचं, 350 राज्याभिषेकाचा हा कार्यक्रम वर्षभर राबवायचा, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी शिवभक्त हे पोर्टलच्या माध्यमातून एकत्रित घेऊन करून त्यांना संकल्प देत, 1 कोटी शिवभक्तांच्या माध्यमातून हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो मार्गदर्शनात विचारावर चालतो त्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरायची। ब्रिटनमध्ये आमची जगदंब तलवार आहे, वाघ नख आहे, हे परत आणण्याच्या दृष्टीने आमची चर्चा सुरू।